आपण विकास किती गेला याचा प्रत्यय आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागांच्या शाळेत गेल्यास पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या व्यक्तीचं दुर्लक्ष असल्याचं जिल्हा परिषदेत शाळांची अवस्था काय होते हे आज आपण पाहणार आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत असल्याचा गप्पा एकीकडे मारल्या जात असल्या तरी दुसरीकडे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील जिल्हा परिषदेची शाळा पडण्याच्या मार्गावर असल्याने चक्क गुराच्या गोट्यात ही शाळा भरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहुयात MKN न्यूजने हा एक्सक्लुसिव्ह ग्राउंड रिपोर्ट केलाय. जिल्हा परिषद शाळांची झाली आहे दयनीय अवस्था. जुन्या शाळेची इमारत मोडकळीस. मुलांना चक्क गुरांच्या गोठ्यात बसून घ्यावं लागतंय शिक्षण. आम्हाला शाळा द्या, मुलांची केविलवाणी मागणी. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गटामधील शाळेची ही दुरावस्था. ही आहे बीड जिल्ह्यातील सुर्डी येथील जिल्हा परिषदेची शाळा. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील ही जिल्हा परिषदेची अत्यंत जुनी शाळा आहे. ही इमारत आता मोडकळीस आल्यानं ही शाळा कधी पडेल याचा काही नियम नाही. धामणगाव जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सविता गुल्हार यांच्या गटातील ही शाळा आहे. लक्ष द्यायला याकडे वेळ नसल्यामुळे मुलांना चक्क गुरांच्या गोठ्यात बसवण्यात आलंय. आमची शाळा पडायला झालीये, त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटतेय. सरकारनं आम्हाला नवीन शाळा द्यावी अशी केविलवाणी मागणी विद्यार्थी आता करतायत. मी चौथी शिकतो. समोर पहा, फरशी फुटलेली आहे. आल्या वर्ग गळतो. पत्रे पडले, पत्रे लागले आहेत. एकदा पंप पडू शकते, आम्हाला भीती वाटते. पर वारं सुटल्यावर भिंत पडायची भीती वाटते आम्हाला. पण दुसरीक बसायला गेले आहेत, शाळा पडायला लागली आहे. त्यामुळं सरकारला विनंती करतो आम्हाला नवी शाळा द्यावी. गावातील शाळा पडण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे वस्ती असलेल्या गुराच्या गोठ्यात शाळेतील मुलाचे चक्क वर्ग भरवले जात आहेत. येथे स्वच्छता नसल्यानं मुलांना दुर्गंधी सहन करावी लागते. जमिनीवर पडलेली माती, मच्छराचा सुळसुळाट अशा भयानक अडचणीत जनावरांना कोंडल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची अवस्था सध्या झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अशा ठिकाणी शाळा भरवण्याची का वेळ आली आहे? काय करतंय प्रशासन आणि काय करतंय शिक्षण विभाग, असे प्रश्न यावेळी निर्माण होत आहेत. या अवस्था पाहून प्रशासनाला जाग कधी येणार? या मुलांना नवीन शाळा मिळणार का? या मुलांच्या शिक्षणाची तळमळ कोणाला समजणार? आपल्या सर्वांसाठी हा गोठा असला तरी या चिमुकल्यांसाठी ही शाळा आहे. या ठिकाणी रोज हे विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. आपल्याला अनेकांना वाटेल की शाळा अशी असते, मात्र हे खरं आहे. ही शाळा नाईलाजाने येथील शिक्षकांना या गोठ्यात भरवावी लागतीये. पालकांना आपल्या मुलांना शिकवायचं आहे, आपल्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. मुलांना प्राथमिक शिक्षण द्यावंच लागणार, हे तर सरकारचं धोरण आहे. मग शाळा नसली तर काय झालं? या गोठ्यातल्या शाळेत नाईलाजाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावेच लागणार. जनावरांच्या गोठ्यात सध्या भरत असलेल्या या शाळेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी. पाहुयात. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. मी सध्या या शाळेच्या समोर उभा आहे. पहिलीचा वर्ग आहे. आपण बघू शकतो की असे पद्धतीने या शाळेचे तडे गेलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासूनच्या शाळेची इमारत आहे, परंतु ही नादुरुस्त झालेली आहे. यातही मुलं बसते, त्यामुळे प्रचंड मुलांचा जीव धोक्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळते. आपण बघू शकतो की या वर्गामध्ये पूर्णपणे असे भिंतीचे तडे गेलेले, त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव पूर्णपणे धोक्यात आल्याचं चित्र आपल्याला दिसून येते. पूर्णपणे ह्या इमारतीला भेगा पडल्या आहेत. आपण बघू शकतो की फळासुद्धा असा पूर्ण चिरलेला आहे. जमिनीपासून ते छतापर्यंत पूर्ण भिंत कधी पण पडू शकते अशी अवस्था ह्या शाळेची झालेली आहे. आणि एकंदरीत ह्या भागातल्या विद्यार्थ्यांना पर्यायी जागेत बसवण्याची वेळ आलेली आहे. आपण बघू शकतो की संपूर्ण शाळेमध्ये असे तडे गेलेले,
ही इमारत कधी पण पडू शकते अशी अवस्था सध्या निर्माण झाल्याने इथल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय. विशेषतः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सविता बोलणार यांच्या गटातली ही शाळा आहे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांना या इमारतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही का काय असाच प्रश्न उपस्थित होते. सचिन मेहरे, मी इयत्ता पाचवीत शिकतो आणि आमच्या गावातली खूप इमारत पडायला झाली आहे. आम्हाला खूप लांब यावं लागतं तर आम्हाला त्रास होतो, चालणं होत नाही आहे. दगड बसवले ते उराचा गोठा आहे, त्यानंतर खूप लांब यावं लागतं, पाय दुखतात रात्री. आम्हाला चांगली शाळा द्यावा त्याच्या ही आमची मागणी. या शाळेची दुरावस्था ही आज झाली नाही, या अगोदर ही गावकऱ्यांनी हा प्रश्न वेळोवेळी प्रशासनाकडे मांडल्याचं गावकरी सांगत आहे, मात्र कुठलीही कार्यवाही यावर होत नाही. शाळा दुरुस्त होत नसल्यानं ग्रामस्थ आता पुरते वैतागले आहेत. पर्यायी व्यवस्था व्हावी किंवा तोडगा निघावा ही अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. गुरांच्या गोठ्यात चालतायत शिक्षणाचे धडे. जिल्हा परिषद शाळांची का झाली अशी दुरावस्था? शिक्षण विभागाचे डोळे बंद का दुरुस्त होत नाही शाळेची इमारत? का आली आहे शिक्षकांना अशा ठिकाणी शाळा भरवण्याची वेळ? जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडमला वेळ नाही, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंना राज्यभराचा कारभार असल्यामुळे येता येत नाही. मात्र ही दुरावस्था पाहून व्यवस्था करतील हीच अपेक्षा. तिकडे राज्य शासन दररोज एका नवीन खासगी शाळेला किराणा दुकान सुरू करण्यासारखी परवानगी देत आहे. कोणी परवानगी न घेताच शाळा सुरू करत आहे. मात्र या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे शासनाचं दुर्लक्ष का? शासन का करत आहे दुर्लक्ष? हा सर्व प्रकार पाहून शिक्षण मंत्री साहेब नक्कीच कार्यवाही करतील हीच गावकऱ्यांना अपेक्षा आहे. अशा भयानक प्रकाराला गावचे सरपंच आणि ग्रामस्थ पुरते वैतागून गेलेत. अनेक वेळा पाठपुरावा करूनही आमच्या शाळेला नवीन इमारत मिळत नाही हे आमचं दुर्दैव असा संताप आता गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय. या सगळ्या प्रकारावर गावकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी, पाहूयात. जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील जिल्हा परिषद शाळेची गेल्या अनेक वर्षापासूनची स्थापना आहे, परंतु ही इमारत पुरते मोडकळीस आली, पडायला लागलेली. तरीसुद्धा इथे विद्यार्थी शिकतायत, आपला जीव मुठीत धरून या विद्यार्थ्यांना शिकायची वेळ आली. बसायला जागा नसल्यामुळे पर्याय जागेत ही शाळा भरत आहे. आपल्यासोबत या गावचे सरपंच आणि ग्रामस्थ शिक्षक आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, कशा काय अवस्था आहे ही शाळा? GRY मधून बांधलेली, जवळपास 40 ते 45 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि दगडी बांधकाम आहे या शाळेचं. तर ही शाळा आता पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आमच्या तक्रारीनंतर भेट दिली, तर त्यांनी आम्हाला असा अहवाल दिला की ही धोकादायक इमारत झालेली आहे, या ठिकाणी मुलं बसू नका, काही नुकसान होऊ शकते. तर तेव्हापासून आम्ही जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी आमचे मुलं रस्त्यावरती बसत होतो. याकडे या संदर्भात कोणाकडे पाठपुरावा केला नाही का? कारण तुमच्या गटाचे जिल्हा परिषद अध्यक्ष काय गेले 3-4 वर्ष झालं, काय सांगा? नाही, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली, त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आपल्याला निधी उपलब्ध होईल त्यावेळेस मी तुमच्या पूर्णपणे शाळा खोल्या दुरुस्त करून देणार आहे. याच्यामध्ये तसं पाहिलं तर टेक्निकली अडचणी त्यांनी सांगितल्या की आपल्याला फंड टाकायला अडचणी आहेत, म्हणजे शाळेसाठी वेगळा निधी नाही, पण तो शासनाकडून उपलब्ध झाल्यानंतर तुमच्या सर्वच्या सर्व खोल्या देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे. आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक पण आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, सध्या कशी अडचण येते, कसे विद्यार्थी बसतात? गेल्या जून महिन्यापासून एक वर्ष या शाळेवर कार्यरत आहे. तर या खोल्या ज्या आहेत त्या अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आहेत. त्याचं वेळोवेळी आम्ही BO ऑफिस गटविकास अधिकारी कार्यालयाला रिपोर्टिंग केलेलं आहे. मागील आठवड्यामध्ये बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड कार्यकारी अभियंता यांनी या ठिकाणी भेट देऊन या शाळेमध्ये विद्यार्थी बसू नयेत असा आम्हाला अहवाल दिला आहे. आणि मग ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांच्या मदतीने त्यांनी आम्हाला दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि सध्या त्या ठिकाणी आम्ही मुलं बसवत आहोत. अजूनही आपल्यासोबत या गावचे शिक्षक पालक पण आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, कशा पद्धतीने तुमचे मुलं शिकतायत? मुलांना सध्या बसायला जागा नसल्यामुळं शाळा पडायला झाली. शाळा पडायला झाल्यामुळं आम्ही मुलांची अवस्था
दुसऱ्या एका वस्तीवर गेलेली आणि तिथं सध्या मुलं बसवतो. पण जागा पुरती कसं? तिथं पण जागा पुरत नाही, तिथं आम्ही झाडाखाली मुलं बसवतो. आता काय मागणी? आता आम्हाला शाळा खोल्या तातडीच्या पाहिजेत, ही मागणी आमची. एकंदरीत पाहिलं की गेल्या अनेक वर्षापासून इथं इमारत नाही. आपण बघू शकतो की त्या इमारतीची अशी दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला आपण आहोत. संपूर्ण ही जुनी दगडी इमारत आहे. आता ही कालबाह्य झाली असून पाडण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतंय. त्यामुळे तातडीने आम्हाला वर्ग शाळा खोल्याच्या नवीन इमारत द्यावी अशी ग्रामस्थ सरपंच मागणी करत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हक्काची शाळा कधी मिळणार आणि त्यांना चांगलं शिक्षण कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कॅमेरामन सागरसह मी अविशांत कुमकर, बीड.